नमस्कार मुलांनो, मला एक गोष्ट महत्त्वाची करायची होती, ती मी आज करणार आहे. ए विजय, काय करतोय तू? अरे हा जो सुविचार आहे ना तुम्हाला खूप छळायचा, तो मी आज बदलणार आहे. आपल्या कानडे मास्तरचं विजयाच्या अक्षरावरती फार प्रेम. तर काय, अरे त्या पोरींच्या देखत ते मला बोलायचे. विजय, अरे तुझा हस्ताक्षर म्हणजे झुरळ शाई बुडू कागदावर नाचतय बघ. विजय, आजही तू काय लिहिले ते कळत नाहीये. अक्षर हाच खरा दागिना आहे, जस असेल तस. पण एक मात्र खरं, आपल्या सगळ्यात अप्पाचा अक्षर फार मस्त होत. खरं रे, वयात तर अशा असायच्या की एखाद्याला संशय यावा छापून आणल्यात का काय, इतकं सुंदर अक्षर रे. अरे मी तर एकदा आपल्याला बोललो होतो की आप्पा मुलगी बघायला गेलास बाकी काही नाही, तुझी सोबत वही घेऊन जा, अरे अक्षर म्हणून मुलगी पिदा. पण आपल्या सगळ्यात लहान असून सगळ्यात आधी गेला रे साला. आता आपली वयही अशी आहेत की एखादं पान गळायचं. कशाला सिरियस होत आहे रे? इथे कुठेतरी आजूबाजूला आप्पा बसलेले असेल, ही अशी रडकी तोंड बघून ना तो आपल्याला शिव्या घालेल. अरे याच बेंचवर बरं का मी दंगा करायचो आणि माझी शिक्षा आप्पा म्हणून उभा राहायचा. आज त्याच्यासाठी मी उभा राहणार बघ. होय हळू, वाटे आत्ताच बदलले आहेत. आप्पाच नाव काढलं आणि पॅटीचा वास आला. वा, शेजारची बेकरी सुरू झाली वाटते. तुला सांगू, अख्ख्या वर्गाचा जीवन त्या पॅटीस मध्ये अडकलेला असायचा. अरे मला तर डब्यात काही असलं ना तरी त्या वासाने पॅटीसच खातोय असं वाटायचं. आता आप्पा असं तर काय बोलला असता. ए राहू दे तुमच्या गप्पा, अर्धा डझन पॅटीस घेऊन येतो बघ. मी आणलेत पॅटीस. अरे ये, अरे हिला ओळखलत का? नाही. ही आपल्या आप्पाची नात सई. बस गया, बैस बैस बेटा बैस. आजोबांनी सांगितलं होतं तुम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शाळेत भेटता आणि तुम्हाला ते शाळेच्या इथली बेकरी आहे ना त्यातले पॅटीस भारी आवडतात. वा, भारी शब्द आप्पाचा मस्त उचललाय ना त्यांनी.